हिजाबबंदीवरून सुरू झालेला वाद चिघळला. कर्नाटकात 3 दिवस शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय. महाराष्ट्रातही मुंबई बीड आणि मालेगावामध्ये पडसाद. पंतप्रधान मोदींच्या कालच्या वक्तव्याविरोधात उद्या महाराष्ट्र काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन. नाना पटोलेंची माहिती. सुप्रिया सुळेंचीही केंद्रावर पुराव्यासहित टीका. काँग्रेसमुळे देशावर आणीबाणीचा कलंक. भूतकाळातील घटनांचा दाखला देत पंतप्रधान मोदींचा पुन्हा हल्लाबोल. मंगेशकर कुटुंबाचा काँग्रेसने अपमान केल्याचाही टीका. 12वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट उद्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार. संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं मंडळाचं आवाहन. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलण्याचा धोका. प्रकाश आंबेडकरांचं मत. उत्तर प्रदेशात बसपाऐवजी समाजवादी पक्षाला मतदान करण्याचंही आवाहन. माझी राजकीय हत्या करण्याचा डाव. ठाण्यातल्या वॉर्ड रचनेवरून जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना नेत्यांकडे अंगुली निर्देश. तर आराखडा बनवण्याचं काम निवडणूक आयोग करतो. एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. कडाक्याच्या थंडीमुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता घटली. 10 लिटर दूध देणारे जनावर 6 लिटरवर. दूध उत्पादकांना फटका. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी 49 जण दोषी तर 28 जणांची निर्दोष मुक्तता. 13 वर्षांनी निकाल. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 56 जणांनी गमावलेला जीव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.